राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीकालीन विशेष कोर्टाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामीन नाकारत सहा नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे हा अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे ईडीने देशमुख यांची दीर्घ चौकशी केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना अटक केली त्यानंतर आज सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांना जोरदार बाजू मांडली असतानाही अखेर कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी आता कोठडीतच जाणार आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ